नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय भूगोल पाठ आठवा ऋतू निर्मिती भाग दोन या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत या भागातील अभ्यास घटक आहेत विश्ववृत्त ते कर्कवृत्त आणि विश्ववृत्त ते मकर वृत्त या दरम्यान सूर्यकिरणे लंबरूप पडणे उत्तर व दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस व सर्वात मोठी रात्र ऋतू ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत पहा तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आकृती पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक अठ्ठेचाळीस आकृती क्रमांक आठ पॉईंट चार कललेल्या अक्षासह पृथ्वीची एकवीस जून व बावीस डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती आकृती क्रमांक आठ पॉईंट चार कललेल्या अक्षासह पृथ्वीची एकवीस जून व बावीस डिसेंबरची स्थिती पहा आकृती आठ पॉईंट चारमध्ये कललेल्या अक्षासह पृथ्वीची एकवीस जून व बावीस डिसेंबरची स्थिती दाखवलेली आहे तिचा प्रकाशित व अप्रकाशित भागही दिसत आहे आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे सांगा आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे सांगा पहा प्रश्न एक चित्र अमध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे उत्तर चित्र अमध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे प्रश्न दोन चित्र ब मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही उत्तर चित्र ब मध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही प्रश्न तीन कोणत्या गोलार्धातील दिनमान 21 जून रोजी मोठे असेल उत्तर उत्तर गोलार्धातील दिनमान एकवीस जून रोजी मोठे असेल प्रश्न चार कोणत्या गोलार्धातील रात्रमान बावीस डिसेंबर रोजी मोठे असेल उत्तर दक्षिण गोलार्धातील रात्रमान बावीस डिसेंबर रोजी मोठे असेल प्रश्न पाच कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात उत्तर कर्कवृत्तावर एकवीस जून या दिवशी सूर्यकिरणे पडतात प्रश्न सहा उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल उत्तर उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता बावीस मार्च ते तेवीस ते सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू असेल प्रश्न सात ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात असतात तेथील उन्हाळ्याचा कालावधी सांगा उत्तर ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात असतात तेथील उन्हाळ्याचा कालावधी हा सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते मार्च हा होय प्रश्न आठ नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असते त्यावेळी तेथे कोणता ऋतू असतो उत्तर नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन एकवीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत होत असते त्यावेळी तेथे उन्हाळा ऋतू असतो प्रश्न नऊ अंटार्क्टिकावरील आपल्या देशाच्या भारती या संशोधन स्थानकावर मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असेल त्या काळात ते ते कोणता ऋतू असतो उत्तर अंटार्क्टिकावरील आपल्या देशाच्या या संशोधन स्थानकावर मध्यरात्रीचे सूर्यदर्शन तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या कालावधीत असेल आणि त्या काळात ते, -ते उन्हाळा ऋतू असतो या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील तेवीस अंश तीस मिनिटे अक्षवृत्तांवर सूर्यकिरणे लंबरूप पडतात विषुवृत्तावर एकवीस मार्च तेवीस सप्टेंबर या संपादनी सूर्यकिरण लंबरूपं पडतात त्यानंतर विषुवृत्त ते कर्कवृत्त किंवा विषुवृत्त ते मकरवृत्त या दरम्यानच्या अक्षवृत्तांवर सूर्यकिरणे लंबरूप पडत जाण्याची क्रिया सुरू राहते फक्त एकवीस जून किंवा बावीस डिसेंबर या तारकांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात या दिवसांना अयनदिन असे म्हणतात पहा तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो अयनदिन म्हणजे काय तर ज्या दिवशी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो त्या दिवसांना अयनदिन म्हणतात ही स्थिती साधारणपणे एकवीस जून व बावीस डिसेंबर रोजी असते त्यामुळे एकवीस जून व बावीस डिसेंबर यांना अयनदिन म्हणतात एकवीस जून या अयनदिनी कर्कवृत्तावर आणि बावीस डिसेंबर या अयनदिनी मकरवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात पहा की कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरणे कोणत्याही अक्षवृत्तावर कधीही लंबरूप पडत नाहीत उत्तर गोलार्धात एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस असतो तर दक्षिण गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो तसेच दक्षिण गोलार्धात बावीस डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस असतो तर उत्तर गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो पहा तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय आणि दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता तर बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय तसेच आर्टिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागात चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते उत्तर ध्रुवावर तर बावीस मार्च पासून तेवीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत आकाशात सूर्य सतत दिसतो याउलट तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्चपर्यंत अशी स्थिती दक्षिण गोलार्धात अंट्राट्रिक वृत्त ते दक्षिण ध्रुवापर्यंत राहते विषुवृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान वरात्रमान सारखेच असते दिनमान व रात्रमान सारखेच असते तसेच पहा की सूर्यदर्शन काळ अयनस्थिती संपातस्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत पहा सूर्यदर्शन काळ अयनस्थिती संपात स्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत विषुवृत्तीय प्रदेशात ऋतूबदल जाणवत नाहीत पहा की विषुवृत्तीय प्रदेशात ऋतूबदल जाणवत नाहीत त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही मात्र दोन्ही गोलार्धात इतरत्र विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात वर्षभराच्या काळात ते एकामागून एक येत असतात त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होते याचा अर्थ असा की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळा हे दोन ऋतू असतात परंतु काही ठिकाणी चार ऋतू मानले जातात परत एकदा पहा तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की ऋतुचक्र म्हणजे काय ऋतुचक्र म्हणजे काय तर वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत फरक पडत असल्यामुळे आपण दरवर्षी उन्हाळा व वा हिवाळा हे ऋतू अनुभवतो वर्षभराच्या काळात उत्तर व दक्षिण गोलार्धात उन्हाळा व हिवाळा हे ऋतू एकामागून एक येत असतात त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होते त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होते तसेच वातावरणातील बदल हवेतील बाष्प व वा वाऱ्यामुळे होणारी वृष्टी ऋतूंवर परिणाम करते काही काळ सातत्याने पडणारा पाऊस हा हिवाळा व वा उन्हाळ्याशिवाय आणखी काही ऋतूंची भर घालतो स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात उन्हाळा व वा हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात काही देशात पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो उदाहरणार्थ भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो त्यामुळे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून व हिवाळा असे चार ऋतू मानले जातात युरोप व उत्तर अमेरिकेत उन्हाळा शरद हिवाळा आणि वसंत असे चार ऋतू मानले जातात पहा की भारतामध्ये विशिष्ट काळात पाऊस पडतो त्यामुळे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून व हिवाळा असे चार ऋतू भारतामध्ये मानले जातात तर युरोप व उत्तर अमेरिकेत उन्हाळा शरद हिवाळा आणि वसंत असे चार ऋतू मानले जातात म्हणजेच स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात उन्हाळा व वा हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम पृथ्वीचा अक्ष कल्लेला नसता तर पृथ्वीवर सगळीकडे आहे ती स्थिती वर्षभर राहिली असती म्हणजेच ऋतू निर्माण झाले नसते पहा की पृथ्वीचा अक्ष कल्लेला नसता तर पृथ्वीवर सगळीकडे आहे ती स्थिती वर्षभर राहिली असती म्हणजेच ऋतू निर्माण झाले नसते अर्थात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर एकाच स्तरेचे हवामान वर्षभर जाणवले असते परंतु पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू विविधता बदल या बाबी घडतात पृथ्वीवरील ऋतूचक्राचा जीवसृष्टीवर परिणाम होतो उदाहरणार्थ दोन्ही गोलार्धात सासष्ट अंश तीस मिनिटे ते नव्वद अंश या दरम्यानच्या भागात सहा महिन्यांच्या कालावधीपुरता पडणाऱ्या सौम्य सूर्यकिरणांमुळे देखील या प्रदेशात जैवविविधता निर्माण झालेली आढळते तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की पृथ्वीचा अक्ष कल्लेला नसता तर त्यामुळे ऋतूंच्या बाबतीत कोणते परिणाम झाले असते तर पहा की पृथ्वीचा अक्ष कल्लेला नसता तर पृथ्वीवरील प्रत्येक अक्षवृत्तावर वर्षभर आहे ती स्थिती राहिली असते म्हणजेच ऋतू निर्माण झाले नसते म्हणजेच पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर एकाच स्तरेचे हवामान वर्षभर जाणवले असते तसेच पहा की दक्षिणेस अंटार्क्टिक प्रदेशात पेगवीन पक्षी सील यांसारखे सजीव आढळतात उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेंडियर ध्रुवीय अस्वले ध्रुवीय कोल्हे यांसारखे सजीव आढळतात या भागातील मानवानेही येथील नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतले आहे अतिशीत हवामानात अन्न पुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक पक्षी व प्राणी आपले निवासस्थान तात्पुरते बदलतात तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की पेगवीन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसल्याचे कारण काय असेल पेगवीन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसल्याचे कारण काय असेल तर त्याचं उत्तर काय आहे प्राचीन काळापासूनचे किंवा प्राचीन काळापासूनचे पेगविन या प्रजातीचे केवळ दक्षिण ध्रुवावर वास्तव्य असावे हे पेगवीन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण असावे पहा की तसेच अतिशीत हवामानात अन्न पुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक पक्षी व प्राणी आपले निवासस्थान तात्पुरते बदलतात पहा की तथापि हवामानातील फरकाशी ठराविक मर्यादेपर्यंतच अनुकूलन करता येते त्यामुळे सजीव ठराविक प्रदेशात जीवनक्रम करताना आढळतात म्हणजेच ते स्थलांतर करतात ध्रुवीय भागात ऋतूनुसार बर्फाछदनाची सीमा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकते त्या अनुषंगाने पक्षी किंवा प्राणी स्थलांतर करतात विशिष्ट कालावधीतच झाडांना फळे येतात त्यामुळे स्थानिक ऋतुमानानुसारच शेतीचे हंगामसुद्धा ठरतात पहा माहीत आहे का तुम्हाला आर्टिक टर्न उत्तर ध्रुवावर थंडी वाढते तेव्हा आर्टिक टर्न हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो त्याचा वर्षभरातील एकूण प्रवास सुमारे सत्तर हजार किलोमीटर होतो जगातील बहुतेक ही एकमेव पक्षी प्रजाती असावी जी वर्षातून दोन वेळा उन्हाळा अनुभवते त्यानंतर पहा की सायबेरियन क्रेन हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव यांमुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून क्रोंच पक्षी भारतात येतात येत असतात त्यांचे हे स्थलांतर सुमारे आठ ते दहा हजार किलोमीटरचे असते भारतात उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करतात हा तुमचा आजचा अभ्यास आहे प्रश्न एक अयनदिन म्हणजे काय प्रश्न दोन पृथ्वीचा अक्ष कल्लेला नसता तर त्या या त्यामुळे ऋतूंच्या बाबतीत कोणते परिणाम झाले असते प्रश्न तीन उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता प्रश्न चार दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत